इयत्ता दुसरी, विषय गणित, पाठ पस्तीसावा, आकृतीबंध। आकृतीबंध। मुलांनो, आज आपण आकृतीबंध म्हणजे काय ते समजून घेऊ। एकाच प्रकारच्या आकृत्या, आकार, नक्षी, अंक, अक्षरे पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येणे म्हणजे आकृतीबंध होय। ही पहिली आकृती पहा। यामध्ये आधी चार पाने दाखवली आहेत आणि नंतर तीन पाने दाखवली आहेत, पुन्हा चार पाने, नंतर तीन पाने, हाच क्रम शेवटपर्यंत आहे। ही दुसरी आकृती पहा। यामध्ये आधी काळा चौकोन, नंतर पांढरा चौकोन, पुन्हा काळा चौकोन, नंतर पांढरा चौकोन असा क्रम आहे। नंतर दुसऱ्या रांगेत प्रथम पांढरा आणि नंतर काळा असा क्रम आहे। यामध्ये एक, तीन, पाच, सात या विषम संख्यांच्या रांगेत असणारा क्रम सारखा आहे, तर दोन, चार, सहा, आठ या समसंख्यांच्या रांगेत असणारा क्रम सारखा आहे। या तिसऱ्या चित्रात एका गेटचे चित्र दाखवले आहे, यात असणारा आकृतीबंध सारखाच आहे। तसेच या चौथ्या चित्रात एका किल्ल्याची भिंत दाखवली आहे, त्यावरील नक्षीकाम सारखेच आहे। आणि या शेवटच्या चित्रात नक्षी दाखवली आहे, या नक्षीमधील सर्व आकार सारखेच आहेत। तर ही सर्व आकृतीबंधाची उदाहरणे आहेत। कृती। आता आपण एक कृती करूया। ही माझ्याकडे भेंडी आहेत, मी ही भेंडी मधून कापते। आता हा कापलेला पृष्ठभाग मी रंगात बुडवते आणि त्याचे ठसे कागदावर उमटवून त्यापासून दोन समान आकृत्या तयार करते। पुन्हा दोन आडव्या रेषा काढते, आता दोन उभ्या रेषा काढते आणि शेवटी दोन वर्तुळे तयार करते। आहे ना हे करण्यात गंमत? हो बाई। आता आपण अंकांचा आकृती बंध तयार करू। या इथे काही संख्या चढत्या क्रमात लिहिल्या आहेत, त्यामधील काही संख्या लिहिल्या नाहीत, तर त्या कोणत्या संख्या आहेत त्या आपल्याला ओळखायच्या आहेत। या आहेत दोन, चार, सहा। या संख्या पाहून तुम्हाला काय कळले? बाई, हा तर दोनचा पाढा आहे। बरोबर। मग आता पुढील संख्या सांगा। आठ, दहा, बारा, चौदा, सोळा, अठरा। शाबास। हाही एक आकृतीबंध आहे, कारण यातील दोन संख्यांमधील फरक दोनचा आहे, म्हणजेच या संख्या दोनच्या पटीत वाढत गेल्या आहेत, म्हणून हा दोनच्या पटीतील आकृतीबंध आहे। आता पुढच्या अंकांचा आकृतीबंध तुम्ही सांगा। एक, तीन, एक, तीन, एक। तीन, एक, तीन, एक, तीन। शाबास। आता हा बंध सांगा। शंभर, शून्य दहा, शून्य शून्य एक। शंभर, शून्य दहा, शून्य शून्य एक। अगदी बरोबर। ज्याप्रमाणे अंकांचा आकृती बंध पूर्ण केला तसाच आता अक्षरांचा बंध पूर्ण करा। ए व्ही एम, ए व्ही एम, ए डॅश। व्ही एम, ए व्ही एम। शाबास। म्हणजे तुम्हाला आता आकृतीबंध कसा तयार करायचा ते कळले आहे, तर मग आता हे दिलेले सर्व आकृतीबंध पूर्ण करा। केलेत? छान, खूपच छान आकृतीबंध तुम्ही सर्वांनी पूर्ण केले आहेत।